सारखं काही ना काही चुकीचं बोलताय, त्याच्याकरता 17 तारखेला आम्ही मोर्चा काढलेला आहे. उद्धव ठाकरे साहेब आम्ही सगळेजण एकत्र बसलो, तुम्ही प्रेस बघितलेली असेल, पेपरच्या बातम्या बघितल्या असतील, आम्हाला काही वेळ लागलाय. पण महाराष्ट्राचा महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, त्यांच्या विचाराने आम्ही पुढे चाललोय. आणि हे सांगतात महात्मा फुलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळा काढल्या, पल्या बांधल्या, भीक मागून. अरे कुणी सांगितलं तुला भीक मागून केलं? आम्ही म्हणलोय भिकारण्यासारखं बोलतोय तर काय वाटेल तुम्हाला? आम्ही म्हणणार नाही, म्हणणार नाही. पण कुणी म्हणलं अजित केळकर तर मला सांगा काय, त्याचा विचार करा ना, काय इतरांना बोलता येत नाही का? आरेला कार्य आम्हालाही करता येतं, आणि भयची भाषा तर आम्हाला लय चांगली जमती. पण आम्हाला तसं बोलायचं नाही, तसं वागायचं नाही, तशी आमची संस्कृती नाही, वडीलधाऱ्यांचे संस्कार नाही. आणि हे मात्र भीक मागून केलं? अरे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी मुलींच्या करता शाळा काढली नसती तर बहुजन समाजाची मुलं आणि मुली कुठे गेल्या असत्या? मुठभर लोकांच्या हातामध्ये शिक्षणाचे सगळे दरवाजे एकवटले होते, शिक्षणाची कवाड दूरपर्यंत त्या ठिकाणी उघडण्याचं काम हे महामोर्चांनी केलं. आणि भीक मागून म्हणताय तुम्ही त्यांना आता यांची जागा दाखवण्याची वेळ आली. सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख डॉक्टर यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून यांना उद्याच्या निवडणुकीमध्ये दाखवावं. वोट टीकेला लागतंय हे चंद्रकांत दादा पाटलांना दाखवायचीच वेळ आली.